जायकवाडी धरणातील पाणीपातळीमध्ये वाढ होत असल्याने उघडण्यात आलेल्या बारा दरवाज्यानंतर आज दुपारी पुन्हा चार दरवाजे हे अर्धा फूट उंचीने उघडण्यात आले त्यामुळे आता धरणाच्या एकूण सत्तावीस दरवाजांपैकी सोळा दरवाजांमधून गोदापात्रामध्ये विसर्ग करण्यात आलाय तर धरणाचा एकूण पाणी साठा जवळपास नव्याण्णव टक्क्यांवर पोहोचलाय सोमवारी दुपारी एक वाजे दरम्यान पाण्याची आवक लक्षात घेऊन धरण प्रशासनाकडून दुपारी सोळा दरवाजे उघडून नव्याण्णव हजार सातशे तीस युसेकने पाणी सोडण्यात आले आहेत दरम्यान गोदावरी होणारा पाण्याचा विसर्ग आणि वाळती पाणीपातळीवर जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता संदीप राठोड बुद्धभूषण दाभाडे शाखा अभियंता अनिकेत हजबनीस हे विशेष लक्ष ठेवून आहे धरण नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार धरणाची पाणीपातळी सोमवारी सकाळी पंधराशे एकवीस पूर्णांक पंचाहत्तर फुटामध्ये असून चारशे त्रेसष्ट पूर्णांक ब्याऐंशी नऊ मीटर मध्ये आहे पाण्याची आवक तेरा हजार दोनशे त्रेसष्ट क्यूसेक आहे एकूण साठा दोन हजार आठशे एक एकोणऐंशी पूर्णांक एकशे एकोणनव्वद दलघमी तर जिवंत पाणी पातळी दोन हजार एकशे एक्केचाळीस पूर्णांक त्र्याऐंशी दलघमी असून धरणाची टक्केवारी नव्याण्णव आहे या व्यतिरिक्त उजवा कालवा विसर्ग सहाशे क्यूसेक आणि पैठण जलविद्युत केंद्र एक हजार पाचशे एकोणनव्वद क्यूसेक आहे तसेच डावा कालवा पाचशे क्युसेक ने सोडण्यात आला आहे दादासाहेब घोडके एमसे न्यूज पैठण